कोरोनाचा संसर्ग असल्यानं नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत त्यामुळे पालकांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे अशावेळी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोल्हापुरातील अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केलेत प्रायव्हेट हायस्कूलच्या वतीनं सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आठवी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल अशी माहिती मुख्याध्यापक एम आर गोरे यांनी दिली पंधरा जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असलं तरी प्रत्यक्षात जुलै महिन्यातच शाळा नियमितपणे सुरू करण्याचं शासनाचं नियोजन आहे तरीही अनेक शाळांनी मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू केलेत कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलनं एक जूनपासून दहावीसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले असून सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते वर्गात शिक्षक येतात आणि फळ्यासमोर उभं राहून शिकवतात पण समोर विद्यार्थी नसल्यानं मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करून घरोघरी बसलेले विद्यार्थी शिक्षण घेतात एरवी नववीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दहावीचे जादा तास शाळेत सुरू होतात पण यंदा ते शक्य नसल्यामुळं ऑनलाईन तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारण्यात आलाय अशी माहिती मुख्याध्यापक एम आर गोरे यांनी दिली व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष शिक्षकांनी शिकवायचंय आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलला या सगळ्याचं ऑब्झर्वेशन अवलोकन आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्यक्ष शिकायचं आहे ही योजना जी आहे ती आम्ही आम्ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुरू केली लवकरच करणार आहोत आणि शाळा कशा स्वरूपात शिक्षक राजेश जाधव यांनी ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल अध्यापनाचं प्रशिक्षण सहकारी शिक्षकांना दिलंय सकाळी नऊ ते अकरा या वेळेत प्रायव्हेट हायस्कूलकडून ऑनलाईन वर्ग घेतले जातात शिवाय विद्यार्थ्यांना पीडीएफ फाईल्सद्वारे नोट्स आणि वरून अभ्यासाचे व्हिडिओ सुद्धा पाठवले जातात शिकवलेल्या विषयावर त्याच दिवशी संध्याकाळी विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना तो विषय समजला की नाही याची खातरजमा केली जाते उपमुख्याध्यापिका वंदना डेळेकर संजीवनी देशपांडे संगीता वठारे अमित सुतार धनाजी रेडेकर एपी चिटणीस विनायक शिंदे यांच्यासह अन्य शिक्षक ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत